राहुरी तालुक्यातील टाकळीमिया आणि दबनगाव येथे दिनांक 4 जुलै रोजी अकस्मात मृत्यूच्या 2 घटना घडल्या आहेत. टाकळीमिया येथे डंपरची धडक बसून परिमल कुलकर्णी हा तरुण जागीच ठार झाला, तर दबनगाव येथे संदीप भोसले हा तरुण विहिरीत पडून मृत्यू झाला. तालुक्यातील टाकळीमिया येथील परिमल कुलकर्णी वय वर्ष 38 हा तरुण दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास टाकळीमिया ग्रामपंचायत रोडने पायी जात असताना यातील आरोपी डंपर चालक बाळासाहेब रघुनाथ राऊत याने त्याचे ताब्यातील डंपर रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालविला. दरम्यान परिमल कुलकर्णी याला पाठीमागून जोराची धडक दिली. या घटनेत परिमल कुलकर्णी हा तरुण जागीच ठार झाला. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनेनंतर डंपर चालक पसार झाला होता. पोलिसांनी तो डंपर ताब्यात घेतला. या घटनेचा पुढील तपास हवालदार प्रभाकर शिरसाठ हे करीत आहे. दुसरी घटना ही तालुक्यातील दबनगाव येथे घडली. संदीप पाराजी भोसले वयवर्ष 36 हा तरुण दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास त्याच्या शेतातील विहिरीची पाण्याची मोटर चालू करत होता. त्याचवेळी तो विहिरीत पडला. काही लोकांनी त्याला तातडीने विहिरीतून बाहेर काढले आणि राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याला मयत घोषित केले. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक जानकीराम खेमनर हे करीत आहे. दोन्ही घटनेतील मयत तरुणांचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या दोन्ही घटनांबाबत राहुरी पोलिसात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.